ती म्हणजे कोरोनामुळे मुंबईत आणखी एकाचा बळी गेलाय, त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या ही 2 वर पोहोचलेली आहे. मुंबईच्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर एकाच दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही 10 वाढली आहे आणि 74 वर ही संख्या गेलेली आहे. तर दुसरीकडे बिहारच्या पाटणामध्येही एका 38 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे देशातील कोरोना बळींची संख्या 6 वर पोहोचली आहे. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 324 झालेली आहे. दररोजचं जे अपडेट आम्ही देत असतो त्यामध्ये आज चा आकडा हा 10 पुन्हा वाढलेला आहे आणि त्यामुळं काल 64 होते ते आता 74 झालेले आहेत. काल 6 मुंबईचे आणि 4 पुण्याचे अशा पद्धतीनं 10 वाढलेले आहेत आणि यामध्ये जवळजवळ जे कॉन्टॅक्ट्सचे जे लोक आहेत ते 5 आहेत आणि उर्वरित सगळे इम्पोर्टचे आहेत. अशा स्वरूपाने एकंदर हे आजची आकडा हा 74 झालेला आहे आणि एकाची दुर्दैवानी डेथ झालेली आहे जे HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये होते. साधारण 63 वर्षाचं वय होतं आणि त्यांना तसे बरेचसे आजारही होते ज्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन आणि इस्किमिक हार्ट डिझीज अशा स्वरूपाने त्यांना आजार होते. परंतु त्यामध्ये बी म्हणजे ते पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर हा परिणाम अधिक झाल्याचं जाणवतं.